महाराष्ट्रामध्ये आता डोळे येण्याच्या साथीने अक्षरशः कहर केलाय. राज्यभरातल्या डोळे आलेल्या रुग्णांची संख्या तब्बल 2.5 लाखांच्या घरात पोहोचते. राज्यातल्या डोळे आलेल्या रुग्णांची सध्याची संख्या आहे 2,48,851. त्यामुळे डोळ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. डोळे आलेल्या रुग्णांची सर्वात जास्त संख्या बुलढाण्यामध्ये आहे. इकडे 35,466 रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी डोळ्यांची काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे. तर राज्यामधल्या डोळे आलेल्या रुग्णांची संख्या कुठे किती आहे नेमकी आपण नजर टाकूया. तर बुलढाण्यामधले आपण पाहिली आकडेवारी तर 35,466 रुग्ण. जळगाव 19,632. पुणे 16,105 रुग्ण. नांदेडला 14,096 रुग्ण. अमरावती 12,290 रुग्णसंख्या. 7 ऑगस्ट पर्यंतची ही आकडेवारी आहे. नाशिक मनपा रुग्णसंख्या आहे 2,243. नागपूर मनपा 3,982 रुग्ण समोर आले आहेत. मुंबईमध्ये 1,882 जणांना डोळ्याची लागण झालेले डोळे आलेले आहेत. सध्याची एकूण रुग्णसंख्या विचारात घेतली तर 2,48,851. त्यामुळे दिवसागणिक रुग्णसंख्या वाढते. सतर्क राहणं, जागरूक राहणं गरजेचं आहे. आणि या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडून. अभिषेक, काय ताजे अपडेट्स आहेत? रुग्णसंख्या झपाट्याने वाढते. राज्यात अनेक ठिकाणी सध्याला डोळे येणे किंवा कंजंक्टिव्हायटिस आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारचा आजार जो आहे तो आता मोठ्या प्रमाणात फोफावताना आपल्याला बघायला मिळत आहेत. जर का एकूण राज्याची आकडेवारी बघायची तर 2.5 लाखांच्या जवळपास एकूण रुग्ण जे आहेत ते आतापर्यंत आढळल्याची माहिती जी आहे ती आरोग्य विभागाकडनं देण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्यानं जर का बघायचं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात डोळे येण्याचे रुग्ण जे आहेत ते आपल्याला यामध्ये आढळून येत आहेत. साधारणपणे 35,000 पर्यंत ही संख्या जी आहे ती जाऊन पोहोचलेली आहे. सोबतच महापालिकांचं जर का बघायचं तर महापालिका हद्दीत देखील मोठ्या प्रमाणात कंजंक्टिव्हायटिसचा प्रादुर्भाव जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो आहे. ज्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका असेल इथं देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला रुग्णसंख्या जी आहे ती आढळून येत आहे. साधारणपणे 4,500 जवळपास ही रुग्णसंख्या जी आहे ती पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आपल्याला दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्यानं जर का बघायचं तर डोळे लाल होणे असेल किंवा मग सूज येण्यासारखी आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या यामध्ये बघायला मिळत आहेत. एकूणच यापासून वाचण्यासाठी देखील काही मार्गदर्शक तत्व जे आहेत, काही गाईडलाईन्स जे आहेत त्या देखील आरोग्य विभागाकडनं जारी करण्यात आल्याचं आपल्याला यामध्ये बघायला मिळतं आहे. यात जर का बघायचं तर सतत डोळ्यांना हात न लावता हात धुणे, स्वच्छता राखणे अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या करण्यासाठी आवाहन आरोग्य विभागाकडनं करण्यात आलेलं आहे. सोबतच डोळ्यांना स्वच्छ पाण्याने धूत राहण्यासारख्या देखील गोष्टी ज्या आहेत त्या करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. एकूणच मोठ्या प्रमाणात मागील काही दिवसात डोळे येण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन देखील आरोग्य विभागाकडनं करण्यात आलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.